नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी आज नेरूळ सेक्टर 24 मधील आगरी कोळी सांस्कृतिक भवन मध्ये होणार आहे. या मतमोजणीसाठी आगरी कोळी सांस्कृतिक भवन समोरील रोडवर दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करून मतमोजणीच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंदी करण्याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाने जारी केली आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 31 जानेवारीला शांततेत पार पडल्यानंतर या निवडणुकीच्या मतपेट्या नेरूळ सेक्टर 24 मधील आगरे कोळी सांस्कृतिक भवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते निकाल पाहण्यासाठी येणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांस प्रवेशबंदी ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आली आहे. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासाची कामे गतीने सुरू आहेत. त्यानुसार त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून नारकोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत संगणक देण्यात आले आहेत. या संगणकाचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी अरुण शेठ भगत यांनी आत्ताच्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याचा लाभ घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचे शिक्षण घ्यावे असा सल्ला दिला. या संगणक वाटपावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सावळेचे माजी सरपंच अविनाश गाताडे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील चौथा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या दरम्यान त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शेतकरी आणि आयकरच्या रचनेत बदल करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील भारतीयांचे वार्षिक सरासरी उत्पन्न आता 1,97,000 रुपयांपर्यंत वाढल्याचे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले. मध्यमवर्गीयांसह शेतकरी, क्रीडा, आरोग्य, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. या अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ही देशाच्या मध्यम वर्गात आहे. युवा वर्ग ही जशी भारताची ताकद आहे तसा मध्यम वर्ग ही जमीची बाजू आहे. या वर्गाला सक्षम बनवण्यासाठी आम्ही अनेक निर्णय हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेतले आहेत. प्राप्तिकर रचना अधिक पारदर्शक केल्यामुळे आता मध्यम वर्गाला आणखी दिलासा मिळणार आहे. 12 बलुतेदारांना तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला अनेक प्रोत्साहनपर योजना या अर्थसंकल्पात आहेत. त्यामुळे कोट्यावधी लोकांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील चिंचवली येथील तरुण आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या बागेतून पहिली हापूस आंब्याची पेटी वाशी APMC मार्केटमध्ये दाखल झाली आहे. फळांचा राजा म्हणून हापूस ओळखला जातो. कोकणातील हापूसची चव जगभरातील खबयांना वेड लावते. मार्च, एप्रिल, मे महिन्यात उत्पादित होणारा हापूस आंबा जानेवारी महिन्यात उपलब्ध झाला असून मार्केटमध्ये चांगला दर मिळवून देणार असल्याने वरुण पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. वरुण पाटील यांची एकूण आंबा बाग 50 एकर क्षेत्रावर आहे. रोहा, अलिबाग, पेण या ठिकाणी बागायती असून मोठ्या कष्टाने या बागा फुलवण्याचे काम वरुण पाटील करत आहेत. वरुण हे पूर्णवेळ शेती व्यवसाय करतात. तरुणांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून न पाहता करिअर म्हणून पाहावे. आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची किमया शेतीमध्ये आहे. त्यामुळे शेतीचे मूळ जाणून शेती करण्यावर अधिकाधिक भर देणे गरजेचे आहे असे वरुण पाटील यांनी सांगितले आहे. खालापूर तालुक्यातील चौक येथे पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील चौक विभाग प्रमुखांसह बोरगाव चौक ग्रामपंचायत सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पारदर्शकता आणि विश्वास हे भाजपचे गणित आहे. आपण ज्या विश्वासाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे तो तुमचा विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय गप्प बसणार नाही. या भागातील आदिवासी बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी मंत्री महोदयांच्या दालनात लवकरच बैठक घेण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. खालापूर तालुक्यातील चौक जिल्हा परिषद विभागातील शिवसेनेचे प्रमुख सुधीर ठोंबरे यांच्यासह बोरगाव ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच प्रवीण मोरे, प्रितेश मोरे, चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतू ठोंबरे यांच्यासह
असंख्य कार्यकर्त्यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खोपोली नगरपालिका हद्दीतील बासरंग तांबडी वसाहतीच्या एका घराच्या छपरावर महावितरणाच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी तुटल्याने त्यातून उडालेल्या ठिणगीने घरावर टाकलेल्या प्लास्टिक पेपरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी वसाहतीमधील काही तरुणांनी छपरावर चढून तात्काळ आग आटोक्यात आणल्याने पुढील गंभीर प्रसंग टळला. खोपोली अग्निशमक दलाचे जवानही माहिती समजल्यावर घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, अन्यथा संपूर्ण वसाहतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. सोसायट्याच्या वाऱ्याने या विद्युत तारा तुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी माजी नगरसेवक मोहन अवसरमल यांनी तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिल्यानंतर या परिसरातील सहाय्यक अभियंता गलांडे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. मुरुड तालुक्यात सध्या वाल पिकाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी पीक घेण्यास आतुर आहेत. वालाच्या शेंगा, चवळी आणि कलिंगडसाठी थंडीचा हंगाम उपयुक्त आहे. थंडीत पडणाऱ्या दबावर हे पीक तयार होते. प्रथमच थंडी जास्त असल्याने हे पीक मागील वर्षापेक्षा अधिक मिळेल असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. हे पीक तयार होण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागतो. या पिकापासून 30 ते 35 हजाराचा फायदा होतो. मात्र यावेळी थंडी जास्त पडल्याने पिकात वाढ झाल्याने तो फायदा 40 ते 45 हजारांवर जाऊ शकतो. यंदा खूप थंडी असल्याने लवकर वालाच्या शेंगा आणि चवळी पीक मुरुड बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या एका पायलीला 150 रुपये दर सुरू आहे. जसजसे वाल पीक मोठ्या प्रमाणात येईल तसे भाव कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेली अनेक वर्षे नगर परिषदेच्या भाडेतत्वावर असणाऱ्या 22 व्यावसायिक गाळेधारकांनी आपापल्या गाळ्यांचे भाडे हे उरण नगर परिषदेकडे जमाच केलेले नाही. त्यामुळे भाडेतत्वावरील गाळेधारकांकडून 1,11 लाखांची रक्कम थकीत असल्याने उरण नगरपालिकेने सदर व्यावसायिक गाळेधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. बजावण्यात आलेल्या नोटिसीच्या मुदतीत गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम न भरल्यास या गाळ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा उरण नगर परिषदेकडून देण्यात आला आहे. उरण नगरपालिकेने बाजारपेठेतील आपल्या ताब्यातील 22 गाळे हे गरजूंना भाडेतत्वावर दिले आहेत. परंतु बाजारपेठेतील सदर गाळ्यांचे भाडे हे गाळेधारक व्यावसायिकांनी उरण नगरपालिकेकडे गेली अनेक वर्षे जमाच केलेले नाही. त्यामुळे हे गाळेधारक व्यावसायिकांकडे भाडेतत्वावरील 1,11 लाखांची रक्कम थकीत झाली आहे. गाळेधारकांनी भाडेतत्वावरील थकीत रक्कम लवकरात लवकरच भरावी अशी सूचना उरण नगर परिषदेकडून करण्यात आली आहे. सँडोज इंडिया या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या नवी मुंबई दिघा गावातील प्रकल्पातील नव्या युनिटचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योग स्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती आणि कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मैत्री अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण आहे असे प्रतिपादन केले. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड सुनोर, युनिट प्रमुख सुधीर भंडारे, माजी आमदार विजय चौघुले, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलिसांकरिता असलेल्या पहिल्या आधुनिक व्यायामशाळेचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांच्या हस्ते तळोजा पोलीस ठाण्यात उद्घाटन करण्यात आले. जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत असतात. अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा शहरात तसेच गल्ली बोळात फिरून कायदा सुव्यवस्था राखली. मात्र हे सर्व करत असताना त्यांच्या शरीराची काळजी घेण्याची वेळ त्यांना भेटत नाही. या दृष्टीने नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी एक पाऊल पुढे टाकत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. या व्यायामशाळेचे तसेच CCTV कमांड कंट्रोल रूमचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त संजय मोहिते, अप्पर पोलीस आयुक्त महेश घुरगे, विशेष शाखा पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते यांच्यासह पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
रबाळे पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करत तब्बल 19 गुन्ह्यांची उकल केली आहे. या प्रकरणी 6,50,000 रुपयांच्या 27 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीच्या नावावर विविध पोलीस ठाण्याअंतर्गत 46 गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच त्याला हद्दपारही करण्यात आले होते. नासिर खान असे आरोपीचे नाव असून त्याचे स्वतःचे गॅरेज आहे. गेल्या काही दिवसांपासून रबाळे पोलीस ठाण्याअंतर्गत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. चोरटा हा दुचाकींची चांगली माहिती असलेला असावा आणि गुन्हे पद्धत पाहता तो एकच असावा असा अंदाज पोलिसांना होता. त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला. यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक BN अवती यांच्या नेतृत्वाखाली एक पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने शिताफीने कारवाई करत या चोराला गजाआड केले आहे. शेतकरी, युवक, उद्योजक, गरीब, मध्यमवर्गीय, महिला अशा सर्व समाज घटकांना बळ देतानाच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भक्कम पावले टाकणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो. मोदीजींचा सबका साथ सबका विकास हा मंत्र पुढे नेणारा आणि भारताला विकसित देश करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच ते म्हणाले की मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांची दखल घेण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि उद्योगांना चालना देत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी उपाय करणारा हा अर्थसंकल्प आहे. सामान्य माणसाला सोबत घेऊन आगामी 25 वर्षात भारताला विकसित देश बनवण्यासाठी आवश्यक उपाय यात करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.